आज शुरू करो। आज मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे। ती एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असते, त्याच्यात कोणालाही बाहेर काढता येत नाही सरकारला। मागच्या दोन महिन्यामध्ये दोन सदस्यांनी आणि आज अध्यक्षांनी राजीनामा दिला। हा राजीनामा फक्त राजकीय दबावातून गेलेला आहे। आम्ही म्हणाल तसे करून द्या असा सरकारचा जो आग्रह होता त्याला निरगुडेंनी नकार दिला। खरतर जे घडणारच नाही ते या सरकारला घडवून दाखवायचे, जे कॉन्स्टिट्यूशनली अशक्य आहे, अशक्य। तुम्ही जोपर्यंत कॉन्स्टिट्यूशनली आरक्षण वाढवून देत नाही तो तुम्ही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही। हे लहान पोराला ज्यांनी 12वी 13वी 14वी 15वी एलएलबी वगैरे केलं तर त्यालाही कळेल, पण इथल्या लोकांना फक्त राजकारण करायचं आहे, सगळं माहिती आहे सगळ्यांना। मग कोणी ओबीसी विरुद्ध बोलायचं, मग कोणी मराठ्यांविरुद्ध बोलायचं आणि उभ्या महाराष्ट्राची राख रांगोळी करायची हा प्रयत्न चालू आहे। आणि त्याच्यातनंच निरगुडेंचा राजीनामा पडलेला आहे। या निरगुडेंच्या राजीनाम्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे। ते ठीक आहे, त्याच्या माझं ईडी बीडी मध्ये मला इंटरेस्ट नसतो, मला कोणाच्या पर्सनल आयुष्यामध्ये इंटरेस्ट नसतो। जे होत आहे त्यांच्या नशिबाने होत आहे आणि जर ते ठीक आहे त्याच्याबद्दल काय। हे बघा, तुम्ही कितीही त्या सेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला माहिती आहे आजही निवडणुका घेतल्या तर शिवसेनाच निवडून येणार आहे आणि म्हणून तुम्ही निवडणुकाच घेत नाही। तुम्ही कितीही ते आदित्य ठाकरेला सत्वा नाही तर उद्धवजींना सत्वा, काही फरक पडत नाहीये। मी तर काल एवढं काढलं, 200 बिल्डिंग एका एरियात चालू आहेत, एका गल्लीत 8-8 बांधकामं चालू आहेत। आमच्या इथले अतिक्रमणचे अधिकारी वेगवेगळ्या पक्षांना कार्यक्रम करायला पैसे देतात, एवढं सांगितलं मी। चौथ्या मजल्यावरती अधिकृत बांधणाऱ्या बिल्डिंगच्या फायली चेक केल्या जातात, त्याच्यातनं पैसे मागितले जातात आणि वरती बोलणं झालंय असं सांगितलं जातं। वरती म्हणजे कोण समजत नाही। तेव्हा दुसरे सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण। कशाला जमेल, काय फरक पडतो, काय फरक पडतो? उद्धव ठाकरेंनी सह्या गेलेत का कशावर? ज्या घराचं खाल्लं त्या घराचे वासू तर मोजू नका। मी जवळचा कार्यकर्ता आहे, नेता नाही। 84 वर्षी आज वाढदिवस, महाराष्ट्रातला एकही नेता कांदा उत्पादकांच्या घरी गेला नाही, कांदा संकटात सापडला बांधावर गेला नाही, पण काल कांदा उत्पादकांचं जेव्हा आंदोलन झालं त्याचं नेतृत्व शरद पवारांनी केले, ते शरद पवार आहे। हे बघा, नेहमी माणूस हा आपल्या नेत्याच्या वाढदिवस आहे चला त्या दिवशी काहीतरी करू। 750 किलोमीटर चालून आलाय, तुम्ही चालून दाखवा ना 10 किलोमीटर। बोलणं खूप सोपं असतो, तुम्ही करून दाखवा। राहुल गांधींच्या पदयात्रेला 4 दिन में घर जाएगा,
6 दिन में तो सो जाएगा। कश्मीरला पोचला बच्चा 4000 किलोमीटर चालून, तुम्ही 40 किलोमीटर तर चालून दाखवा, बोलणं फार सोपं आहे। काय काय आम्ही नाही कमी पडत आहे, हे आपापसात भांडूनच आग लावणार आहेत महाराष्ट्रात। आम्हाला काळजी आहे की महाराष्ट्र पेटू नये। आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय 24 जानेवारीला मराठ्यांना आरक्षण देणार, कसं देणार? सगळ्यांना माहिती आहे ओबीसीचं आरक्षण कधीच कमी होऊ शकत नाही। तरी ओबीसीला सांगायचं तुमचं आरक्षण कमी होणार आहे, तुमचं आरक्षण कमी होणार आहे। मी पण ओबीसी आहे, पण मी संविधान वाचणारा ओबीसी आहे। आणि ज्या महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक चादर आहे, ती चादर फाडली जाऊ नये या विचाराचा मी। ती चादर फाडली तर नुकसान तुमचं माझं कोणाचंच होणार नाही, पुढच्या पिढ्यांचं होईल, आणि पुढच्या पिढ्या तुम्हाला शिव्या देतील। तुम्हाला कोणी सांगितलं मी त्यांचं मन ओळखतो? तुम्हाला कोणी सांगितलं मला बदनाम करायला की मी त्यांचं मन ओळखतो? मी जवळचा नेता नाही, मी आज ते आता बसले सेंटर पॉइंटला, मी इथे आहे तुमच्या बरोबर बोलते, मी जवळचा आहे। तुम जीव हजारो साल, हर साल के दिन हो 50,000, अजून काय जाणार याच्यापेक्षा जास्त? ज्यांनी भरभरून दिलं आणि ज्यांना दिलं तेच पळून गेले, तेव्हा त्यांच्या माशाचे अश्रू कोणाला दिसत नाहीत, पण आज त्यांना काय यातना होत असतील ते मी समजून घेतो। ज्यांना 18-18 वर्ष मंत्रीपद दिलं, ज्यांना सगळ्या संकटात मदत केली, ते आज बोलतायत शरद पवार डबल ढोलकी आहेत, शरद पवार असे आहेत, शरद पवार तसे आहेत। अरे तुमचे गुन्हे सगळे पोटात घेतले ते शरद पवार आहेत। शरद पवारांचं पोट वाढलंय ना, ते गुन्ह्यांनी वाढलंय। ह्यांचे सगळ्यांचे गुन्हे पोटात। आज सुरू करू, आज मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे। ती एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असते, त्याच्यात तर कोणालाही बाहेर काढता येत नाही सरकारला। मागच्या 2 महिन्यामध्ये 2 सदस्यांनी आणि आज अध्यक्षांनी राजीनामा दिला। हा राजीनामा फक्त राजकीय दबावातनं गेलेला आहे। आम्ही म्हणाल तसं करून द्या असा सरकारचा जो आग्रह होता, त्याला निरगुडेंनी नाकार दिला। खरं तर जे घडणारच नाही ते या सरकारला घडवून दाखवायचंय। जे कॉन्स्टिट्यूशनली अशक्य आहे, अशक्य, तुम्ही जोपर्यंत कॉन्स्टिट्यूशनली आरक्षण वाढवून देत नाही तो तुम्ही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही। हे लहान पोराला ज्यांनी 12वी 13वी 14वी 15वी एलएलबी वगैरे केलं तर त्यालाही कळेल, पण इथल्या लोकांना फक्त राजकारण करायचंय, सगळं माहिती आहे सगळ्यांना। मग कोणी ओबीसी विरुद्ध बोलायचं, मग कोणी मराठ्यांविरुद्ध बोलायचं, आणि उभ्या महाराष्ट्राची राख रांगोळी करायची, हा प्रयत्न चालू आहे। आणि त्याच्यातनंच निरगुडेंचा राजीनामा पडलेला आहे। या निरगुडेंच्या राजीनाम्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे। ते ठीक आहे, त्याच्या माझं ईडी बीडी मध्ये मला इंटरेस्ट नसतो, मला कोणाच्या पर्सनल आयुष्यामध्ये इंटरेस्ट नसतो। जे होत आहे त्यांच्या नशिबाने होत आहे, आणि जर ते ठीक आहे त्या जबाबदार काय। कसलं
हे बघा, तुम्ही कितीही त्या सेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला माहिती आहे, आजही निवडणुका घेतल्या तर शिवसेनाच निवडून येणार आहे आणि म्हणून तुम्ही निवडणुकाच घेत नाही। तुम्ही कितीही ते आदित्य ठाकरेला सत्वा नाही तर उद्धवजींना सत्वा, काही फरक पडत नाहीये। मी तर काल एवढं काढलं, 200 बिल्डिंग एका एरियात चालू आहेत, एका गल्लीत 8-8 बांधकाम चालू आहेत। आमच्या इथले अतिक्रमणचे अधिकारी वेगवेगळ्या पक्षांना कार्यक्रम करायला पैसे देतात, एवढं सांगितलं मी। चौथ्या मजल्यावरती अधिकृत बांधणाऱ्या बिल्डिंगच्या फायली चेक केल्या जातात, त्याच्यातनं पैसे मागितले जातात आणि वरती बोलणं झालंय असं सांगितलं जातं। वरती म्हणजे कोण समजत नाही। तेव्हा दुसरे सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण। कशाला जमेल, काय फरक पडतो, काय फरक पडतो? उद्धव ठाकरेंनी सह्या केलेत का कशावर? ज्या घराचं खाल्लं त्या घराचे वासवे तर मोजू नका। मी जवळचा कार्यकर्ता आहे, नेता नाही। 84 वर्षी आज वाढदिवस, महाराष्ट्रातला एकही नेता कांदा उत्पादकांच्या घरी गेला नाही, कांदा संकटात सापडला बांधावर गेला नाही, पण काल कांदा उत्पादकांचं जेव्हा आंदोलन झालं त्याचं नेतृत्व शरद पवारांनी केले, ते शरद पवार आहे। हे बा, नेहमी माणूस हा आपल्या नेत्याच्या वाढदिवस आहे, चला त्या दिवशी काहीतरी करू। 750 किलोमीटर चालून आलाय, तुम्ही चालून दाखवा ना 10 किलोमीटर। बोलणं सोप खूप खूप सोपं असतो, तुम्ही करून दाखवा। राहुल गांधींच्या पदयात्रेला 4 दिन में घर जाएगा, 6 दिन में तो सो जाएगा। काश्मीरला पोहोचला बच्चा 4000 किलोमीटर चालून, तुम्ही 40 किलोमीटर तर चालून दाखवा। बोलणं फार सोपं आहे। काय काय आम्ही नाही कमी पडत आहे, हे आपापसात भांडूनच आग लावणार आहेत महाराष्ट्रात। आम्हाला काळजी आहे की महाराष्ट्र पेटू नये। आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय 24 जानेवारीला मराठ्यांना आरक्षण देणार, कसं देणार? सगळ्यांना माहिती आहे ओबीसीचं आरक्षण कधीच कमी होऊ शकत नाही, तरी ओबीसीला सांगायचं तुमचं आरक्षण कमी होणार आहे, तुमचं आरक्षण कमी होणार आहे। मी पण ओबीसी आहे, पण मी संविधान वाचणारा ओबीसी आहे। आणि ज्या महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक चादर आहे ती चादर फाडली जाऊ नये या विचाराचा मी, ती चादर फाडली तर नुकसान तुमचं माझं कुणाचंच होणार नाही, पुढच्या पिढ्यांचं होईल आणि पुढच्या पिढ्या तुम्हाला शिव्या देतील। तुम्हाला कोणी सांगितलं मी त्यांचं मन ओळखतो? तुम्हाला कोणी सांगितलं मला बदनाम करायला की मी त्यांचं मन ओळखतो? मी जवळचा नेता नाही, मी आज ते आता बसले सेंटर पॉइंटला, मी इथे आहे तुमच्या बरोबर बोलते, मी जवळचा आहे। काय तुमची हो हजारो साल हर साल के दिन हो 50,000, अजून काय जाणार याच्यापेक्षा जास्त? ज्यांनी भरभरून दिलं आणि ज्यांना दिलं तेच पळून गेले, तेव्हा त्यांच्या माशाचे अश्रू कोणाला दिसत नाहीत, पण आज त्यांना काय यातना होत असतील ते मी समजून घेतो। ज्यांना 18-18 वर्ष मंत्रीपद दिलं, ज्यांना सगळ्या संकटात मदत केली, ते आज बोलतायत शरद पवार डबल ढोलकी आहेत, शरद पवार असे आहेत, शरद पवार तसे आहेत। अरे तुमचे गुन्हे सगळे पोटात घेतले ते शरद पवार आहेत। शरद पवारांचं पोट वाढलंय ना, ते गुन्ह्यांनी वाढलंय, ह्यांचे सगळ्यांचे गुन्हे पोटात। आज सुरू करू।
आज मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे। ती एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असते, त्याच्यात कोणालाही बाहेर काढता येत नाही सरकारला। मागच्या दोन महिन्यामध्ये दोन सदस्यांनी आणि आज अध्यक्षांनी राजीनामा दिला। हा राजीनामा फक्त राजकीय दबावातून गेलेला आहे। आम्ही म्हणाल तसं करून द्या असा सरकारचा जो आग्रह होता त्याला निरगुडेंनी नकार दिला। खरं तर जे घडणारच नाही ते या सरकारला घडवून दाखवायचंय। जे कॉन्स्टिट्यूशनली अशक्य आहे, अशक्य, तुम्ही जोपर्यंत कॉन्स्टिट्यूशनली आरक्षण वाढवून देत नाही तो तुम्ही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही। हे लहान पोराला ज्यांनी 12वी 13वी 14वी 15वी एलएलबी वगैरे केलं तर त्यालाही कळेल, पण इथल्या लोकांना फक्त राजकारण करायचं आहे, सगळं माहिती आहे सगळ्यांना। मग कोणी ओबीसी विरुद्ध बोलायचं, मग कोणी मराठ्यांविरुद्ध बोलायचं आणि उभ्या महाराष्ट्राची राख रांगोळी करायची, हा प्रयत्न चालू आहे। आणि त्याच्यातनंच निरगुडेंचा राजीनामा पडलेला आहे। या निरगुडेंच्या राजीनाम्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे। ते ठीक आहे, त्याच्या माझं ईडी बीडी मध्ये मला इंटरेस्ट नसतो, मला कोणाच्या पर्सनल आयुष्यामध्ये इंटरेस्ट नसतो। जे होत आहे त्यांच्या नशिबाने होत आहे आणि जर ते ठीक आहे त्याच्याबद्दल काय। हे बघा, तुम्ही कितीही त्या सेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला माहिती आहे आजही निवडणुका घेतल्या तर शिवसेनाच निवडून येणार आहे आणि म्हणून तुम्ही निवडणुकाच घेत नाही। तुम्ही कितीही ते आदित्य ठाकरेला सत्वा नाही तर उद्धवजींना सत्वा, काही फरक पडत नाहीये। मी तर काल एवढं काढलं, 200 बिल्डिंग एका एरियात चालू आहेत, एका गल्लीत 8-8 बांधकामं चालू आहेत। आमच्या इथले अतिक्रमणचे अधिकारी वेगवेगळ्या पक्षांना कार्यक्रम करायला पैसे देतात, एवढं सांगितलं मी। चौथ्या मजल्यावरती अधिकृत बांधणाऱ्या बिल्डिंगच्या फायली चेक केल्या जातात, त्याच्यातनं पैसे मागितले जातात आणि वरती बोलणं झालंय असं सांगितलं जातं। वरती म्हणजे कोण समजत नाही। तेव्हा दुसरे सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण। कशाला जमेल, काय फरक पडतो, काय फरक पडतो? उद्धव ठाकरेंनी सह्या गेलेत का कशावर? ज्या घराचं खाल्लं त्या घराचे वासू तर मोजू नका। मी जवळचा कार्यकर्ता आहे, नेता नाही। 84 वर्षी आज वाढदिवस, महाराष्ट्रातला एकही नेता कांदा उत्पादकांच्या घरी गेला नाही, कांदा संकटात सापडला बांधावर गेला नाही, पण काल कांदा उत्पादकांचं जेव्हा आंदोलन झालं त्याचं नेतृत्व शरद पवारांनी केले, ते शरद पवार आहे। हे बा, नेहमी माणूस हा आपल्या नेत्याच्या वाढदिवस आहे, चला त्या दिवशी काहीतरी करू। 750 किलोमीटर चालून आलाय, तुम्ही चालून दाखवा ना 10 किलोमीटर। बोलणं सुख खूप खूप सोपं असतो, तुम्ही करून दाखवा। राहुल गांधींच्या पदयात्रेला 4 दिन में घर जाएगा, 6 दिन में तो सो जाएगा। काश्मीरला पोहोचला बच्चा 4000 किलोमीटर चालून, तुम्ही 40 किलोमीटर तर चालून दाखवा। बोलणं फार सोपं आहे। काय काय आम्ही नाही कमी पडत आहे, हे आपापसात भांडूनच आग लावणार आहेत महाराष्ट्रात। आम्हाला काळजी आहे की महाराष्ट्र पेटू नये,
आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय 24 जानेवारीला मराठ्यांना आरक्षण देणार, कसं देणार? सगळ्यांना माहिती आहे ओबीसीचं आरक्षण कधीच कमी होऊ शकत नाही, तरी ओबीसीला सांगायचं तुमचं आरक्षण कमी होणार आहे, तुमचं आरक्षण कमी होणार आहे, मी पण ओबीसी आहे, पण मी संविधान वाचणारा ओबीसी आहे, आणि ज्या महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक चादर आहे ती चादर फाडली जाऊ नये या विचाराचा मी, ती चादर फाडली तर नुकसान तुमचं माझं कुणाचंच होणार नाही, पुढच्या पिढ्यांचं होईल आणि पुढच्या पिढ्या तुम्हाला शिव्या देतील। तुम्हाला कोणी सांगितलं मी त्यांचं मन ओळखतो? तुम्हाला कोणी सांगितलं मला बदनाम करायला की मी त्यांचं मन ओळखतो? मी जवळचा नेता नाही, मी आज ते आता बसले सेंटर पॉइंटला, मी इथे आहे तुमच्या बरोबर बोलते, मी जवळचा आहे। हा तुमची हो हजारो साल हर साल के दिन हो 50,000 असून काय जाणार याच्यापेक्षा जास्त, ज्यांनी भरभरून दिलं आणि ज्यांना दिलं तेच पळून गेले, तेव्हा त्यांच्या माशाचे अश्रू कोणाला दिसत नाहीत, पण आज त्यांना काय यातना होत असतील ते मी समजून घेतो। ज्यांना 18-18 वर्ष मंत्रीपद दिलं, ज्यांना सगळ्या संकटात मदत केली, ते आज बोलतायत शरद पवार डबल ढोलकी आहेत, शरद पवार असे आहेत, शरद पवार तसे आहेत। अरे तुमचे गुन्हे सगळे पोटात घेतले ते शरद पवार आहेत, शरद पवारांचं पोट वाढलंय ना ते गुन्ह्यांनी वाढलंय, ह्यांचे सगळ्यांचे गुन्हे पोटात। आज सुरू करू, आज मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे। ती एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असते, त्याच्यात कोणालाही बाहेर काढता येत नाही सरकारला। मागच्या 2 महिन्यांमध्ये 2 सदस्यांनी आणि आज अध्यक्षांनी राजीनामा दिला। हा राजीनामा फक्त राजकीय दबावातनं गेलेला आहे, आम्ही म्हणाल तसं करून द्या असा सरकारचा जो आग्रह होता त्याला निरगुडेंनी नाकार दिला। खरं तर जे घडणारच नाही ते या सरकारला घडवून दाखवायचंय, जे कॉन्स्टिट्यूशनली अशक्य आहे, अशक्य। तुम्ही जोपर्यंत कॉन्स्टिट्यूशनली आरक्षण वाढवून देत नाही तो तुम्ही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही। हे लहान पोराला ज्यांनी 12वी 13वी 14वी 15वी एलएलबी वगैरे केलं तर त्यालाही कळेल, पण इथल्या लोकांना फक्त राजकारण करायचंय, सगळं माहिती आहे सगळ्यांना।